भिवंडी शहरात हादरून सोडणारी एक घटना घडली आहे. येथे खाऊ देण्याचे आमिष दाखवून एका नराधमाने 9 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केली आहे. हे कृत्य करून आरोपी फरार झाला असून या घटनेमुळे अल्पवयीन मुलीचे कुटुंबीय हादरून गेले आहेत. या घटनेचा पोलीस अधिक तपास करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरातील गोविंद नगर येथील एका दुमजली चाळीत एक कुटुंब राहत आहेत. आई वडील, 2 मोठ्या बहिणी व 1 भाऊ व सर्वात छोटी पीडिता असे कुटुंब त्या ठिकाणी वास्तव्यास आहे. वडील यंत्रमाग कारखान्यात तर आई गोदामात कामाला जाते. आई आपल्या 2 मोठ्या मुलींनाही सोबत कामाला घेऊन जात होती तर भाऊ शाळेत जातो. गुरुवारी देखील हे कुटुंब नेहमीप्रमाणे कामाला गेले होते. मुलगा दुपारी शाळेत गेला असताना त्या सुमारास त्याच चाळीच्या वरच्या मजल्यावर एकटाच राहणाऱ्या नराधमाने पीडित चिमुरडीस खाऊ देण्याचे आमिष दाखवून आपल्या खोलीत बोलावले. मुलीने आपली खोली कुलूप लावून बंद केली व ती त्या नराधमाच्या खोलीत गेली. तेथे नराधमाने तिच्यावर अत्याचार करून धारदार वस्तूने वार करून तिची हत्या केली. सायंकाळी शाळेतून भाऊ घरी आला. खोलीला कुलूप बघून त्याने बहिणीला शोधले पण ती सापडली नाही. त्यानंतर आई व मोठ्या बहिणी कामावरून घरी परतल्या. त्यांनी परिसरात शोधाशोध सुरू केली असता परिसरातील एका छोट्या मुलाने पीडित मुलीला वरच्या मजल्यावरील खोलीत जाताना बघितल्याचे सांगितले. त्यानंतर कुटुंबियांनी शोध घेतला असता घराला बाहेरून कडी लावलेल्या एका खोलीत पीडितेचा मृतदेह आढळला. रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला देह पाहून मुलीच्या कुटुंबियांनी एकच टाहो फोडला. या घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलीस ठाण्याचा फौज फाटा परिसरात दाखल झाला होता. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन IGM रुग्णालयात रवाना केला होता. मात्र आता मृतदेह शास्त्रोक्त उत्तरीय तपासणीसाठी मुंबई JJ रुग्णालयात पाठवला आहे. तर पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार परिसरातून एका संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेनंतर मात्र परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.